सिटी न्यूज वसा जनसेवेचा। आत्महत्याही मोजकीच अक्षरे धडकी भरवित आहेत। कधी कुठे कोण टोकाचा पाऊल उचलेल सांगता येत नाही। त्यात बुलढाणा शहरानजिक नांद्रा कोळी गावात आत्महत्येचा आकडा वाढतोय। याबाबत माहिती मिळाल्याने प्राध्यापक डी एस लहाणे यांनी आपल्या समाजनशीलतेचा परिचय देत माणूस उपचार तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेऊन आत्महत्या चिंतन आणि उपाय यावर कार्यक्रम घेत नांद्रा कोळी ग्रामस्थांचं समुपदेशन केलंय। संघर्ष करण्याची तयारी ठेवा, परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही असं प्रतिपादन ठाणेदार संग्राम पाटील यांनी यावेळी केलंय। नांद्रा कोळी हे गाव छोटं असलं तरी या ठिकाणी सातत्यानं आत्महत्या होत आहेत। आत्महत्याचा हा आलेख ग्रामवासींसाठी चिंता वाढवणारा ठरलाय। याबाबत प्राध्यापक डी एस लहाणे यांना माहिती मिळाल्यानं त्यांनी मानसोपचार तज्ज्ञ आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव हुडेकर होते, ठाणेदार संग्राम पाटील, डॉक्टर विकास खर्चे, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, सरपंच आशाताई काळवागे, उपसरपंच मनोज जाधव, झाकीर शेठ, संजय काळवागे आदींची उपस्थिती लाभली। पुढे बोलताना संग्राम पाटील म्हणाले की जीवनात संघर्ष भरलेलाच आहे, प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो। आपण जेव्हा जवळ जाऊन पाहतो तेव्हा मोठमोठी माणसं सुद्धा संघर्ष करताना खचून गेल्याचे दिसतात। मनाचे कच खाल्ले की नको ते विचार डोकं वर काढतात। म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे संतांनी सांगितलेच आहे। आपण मन प्रसन्न केलं पाहिजे, संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे, त्यामुळे सर्व समस्या सोडवल्या जातील असं सांगितलं। प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक डी एस लहाणे यांनी आयोजनामागची भूमिका मांडली। आत्महत्या करण्याचा विचार क्षणिक आहे, मात्र त्याचे परिणाम कुटुंबावर दीर्घकाळ होत असल्यानं मागच्यांचा विचार महत्वाचा ठरतो असे विचार मांडले। आपण अडचणीच्या प्रसंगी एकमेकांजवळ व्यक्त झालं पाहिजे। विचार मांडल्यानं व्यक्त झाल्यानं तुमच्या समस्या सोडवण्यास नक्कीच मदत होईल असं ते म्हणाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी तर आभार प्रदर्शन माजी सरपंच संजय काळवागे यांनी केले। डॉक्टर विलास खर्चे यांनी आत्महत्या मागची कारणे सांगितली। मनाच्या अवस्थांची उकल करून आपण जर परिवारातील आई वडिलांचा आदर करत असेल, पत्नी मुलांवर प्रेम करत असाल, तर आपल्या पश्चात त्यांना होणाऱ्या यातनांचा विचार करावा असं सांगून आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी अनेक उपाय यावर प्रभावी भाष्य केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव हुडेकर यांनीही विचार मांडले। गावामध्ये तरुणांच्या होत असलेल्या आत्महत्या हा मनाला खरंच संवेदनशील मनाला एक वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे। आणि इथे सरासरी बघितलं तर 2 महिन्यातून 1 आत्महत्या तरी होते, आणि मग हे थांबलं पाहिजे यासाठी आज या गावामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर खर्चे साहेब, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब, त्यासोबतच चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील साहेब यांनी येऊन मार्गदर्शन केलं। आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे आजच्या मार्गदर्शनानं काहीतरी लोकांच्या डोक्यामध्ये थोडासा त्या तरुणांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल, आणि त्यांना जेव्हा केव्हा असा काही विचार त्यांच्या मनामध्ये येईल तेव्हा त्या कार्यक्रमाची आठवण त्यांना होईल आणि ते आत्महत्येपासून परावृत्त होतील ही इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो। आमच्या गावामध्ये डी एस लहाणे सरांच्या संकल्पनेतून हा जो आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमामध्ये तरुणांना व जे लोक नकारात्मक विचार करतात अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी आली होती। त्यामध्ये खर्चे साहेब आणि मुळे साहेब हे तज्ज्ञ मनोविकार तज्ज्ञ यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं। संग्राम पाटील हे पोलीस कर्मचारी यांनीसुद्धा सखोल असं मार्गदर्शन केलं आणि आमच्या गावाला उपकृत केलं। तर मला एक संदेश द्यायचा आहे, याची झळा माझ्या स्वतःच्या कुटुंबालासुद्धा पोचलेली आहे। माझा 22 वर्षाचा अवघ्या 2 वर्षापूर्वी माझ्या मुलाने आत्महत्या केली होती आणि त्याच्या झळा कशा असतात हे मला माहीत आहे। त्यामुळं मुलांनी तरुणांनी आत्महत्येपासून दूर राहावं, आईवडिलांची जी काळजी घ्यायची आहे आपण त्याच्या आधारस्तंभ आहोत, या देशाच्या आधारस्तंभ आहोत, तरी आपण आत्महत्येपासून दूर राहावं अशी विनंती करतो। आणि 2 शब्द संपव। आमच्या नांद्रा कोळी गावामध्ये गेल्या या 4 महिन्यामध्ये 6 ते 7 तरुणांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्यांच्या आत्महत्या झाल्यामुळे या गावावर अतिशय फार मोठी शोककळा पसरली। सर्वांचे मन व्यथित झाले, सर्वांचे मन दुःखी झाले आणि या गावामध्ये असं का घडतं आहे आणि हे घडू नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे अशी संकल्पना आमच्या देऊळगाडा मतदारसंघाचे आदरणीय जिल्हा परिषद सदस्य डी एस लहाणे सर यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवू आणि जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत, आमचे खर्चे साहेब आहेत, डॉक्टर खर्चे साहेब, डॉक्टर मुळे साहेब,
आणि चिखली मतदार संघातील चिखली विभागातील ठाणेदार आदरणीय संग्राम पाटील साहेब ये मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आम्हाला लाभले आणि त्यांनी तरुणांच्या मनावर जो काही पडदा आहे समस्येचा संकटाचा तो दूर करण्यासाठी त्यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं आणि भविष्यात कोणी आत्महत्या करणार नाही आत्महत्या करण्याची जर कोणाचा मनात जर विचार आला तर तो कशा पद्धतीने दूर करायचा त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी विश्वास दिलेला आहे आणि या ठिकाणी ज्यांच्या डोक्यातून जी संकल्पना आली असे आमचे जिल्हा परिषदचे सदस्य डी एस लहाने सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या डोक्यातून संकल्पना आल्यामुळं जो कार्यक्रम राबवला यानंतरही ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे कार्यक्रम राबवून तरुणांना शिक्षणाकडे कसं वळवता येईल त्यांना उद्योगाकडे कसं वळवता येईल आणि त्यांच्या मनावरचा त्यांच्या मेंदूवरचा ताण कसा कमी होईल या पद्धतीनं मार्गदर्शन आणि मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करणार आहोत एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि जे मार्गदर्शक आम्हाला लाभले त्यांचे नांदरकोळी वासियांच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा